कामाबरोबरच दरमहा पेन्शनही मिळावी या मागणीसाठी जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीने पारनेर येथील जुन्या पंचायत समिती कार्यालयातील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर प्रकल्प अधिकारी नारायण कराळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच महिला व बाल कल्याण मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी बोलताना संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र बावके म्हणाले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबतची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या मागणी संबंधीचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव कृती समितीने शासनास सादर केला आहे, परंतु शासन त्यात आश्वासना व्यतिरिक्त कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने करण्यात येत आहेत. सरकारने या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मुंबईत एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा इशारा बावके यांनी यावेळी दिला. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.